सेलिब्रिटी बहिणी मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडेची भांडणं कायम चर्चेत असतात. काल म्हणजे 12 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी मृण्मयीने तिचा आणि गौतमीच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि यावेळी त्यांच्या भांडणामागचं नेमकं काय कारण होतं पाहूया. हॅलो, या दोन्ही चपला माझ्या आहेत. ओके, मी गौतमीला म्हणलं होतं माझी ही चप्पल कम्फर्टेबल आहे, ती मला फरक कर. बरोबर, नाही करणार. मी म्हणलं ठीक आहे, तू ही घालून बघ, कम्फर्टेबल वाटली तू घाल. ती म्हणली एकच दे. आता मला ही पण दे परत, ती म्हणजे देणार नाही. म्हणलं आपण असंच झाली, मला काही मला काही नाही मला काही वाटत नाही. आपण मॉल भरत मला काहीच आवडत. माझे हे शूज आहेत आणि माझ्याकडून सेम शूज त्यांनी घेतलेले आणि म्हणून मी चोरी करते. छान आहे ते पण सेम शूज घेतले, त्यामुळे तिच्या पायात जर का असे शूज घेतले तर असं समजू नका की मी तिचे चोरले, तिने माझे चोरले. गौतमीने चप्पल देण्यास नकार दिल्यामुळे मृण्मयीने शोधलेला उपाय पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं. अनेकांनी कमेंट करत त्या दोघींची खिल्लीही उडवली. या व्हिडिओला मृण्मयीने राखीच्या शुभेच्छा भांडा पण नांदा असं कॅप्शन दिलंय. चप्पल न मिळाल्यामुळे मृण्मयीने शोधलेला उपाय तुम्हाला पटला का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी. इंटरनॅशनल सिबलिंग जे आहे म्हणजे अत्यंत खऱ्यांचा आणि अत्यंत खोट्यांचा दिवस आहे. बघूया. मला इतकी गोड कामसू आणि अशी एनर्जी भरलेली बहीण मिळाली आहे ना. म्हणजे आपण जर का एनर्जी या शब्दाचा अर्थ डिक्शनरी मध्ये शोधला तर समोर लिहिलेला असेल गौतमी 10:30 इन द मॉर्निंग आणि गौतमी. आत्ता संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत आणि आय विल शो यू गौतम. का झोपली आहेस?